मंडळी नमस्कार शालेय पोषण आहार एक अशी गोष्ट जी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं आमच्या सरकारला वाटत कुपोषित मुलांना चांगला आहार मिळावा यासाठी योजना करण्यात आली त्याला पुढे मध्यान्ह भोजन योजना देखील नाव देण्यात आलं आता प्रधानमंत्री काहीतरी असं नाव दिलेलं आहे खर तर या योजनेच्या मधून सकस आहार मुलांना मिळावा असं अपेक्षित आहे पण आजकाल काही ठिकाणी स्वयंपाक जमत नाही म्हणून तांदूळ देऊन टाकणे खिचडीच्या नावाखाली काहीतरी शिजवून देऊन टाकणे असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय आणि या शाळेमध्ये पोषण आहार देण्यासाठीची सप्लायरची एक चेन निर्माण झाली आहे आता ही चेन राज्य सरकारला वेगळा विचार करू देत नाही कसंही करायचं आणि आपलं भलं करून घ्यायचं याचाच विचार या लोकांच्या मनामध्ये असतो मंडळी यांचं एवढं प्रस्थ वाढलं की या सप्लायर मंडळींनी म्हणून मिळून महाराष्ट्रामध्ये एक न्यूज चॅनल सुरू करण्याचा देखील प्रयत्न केला आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केला जसं सरकारी योजनांचं वाटतोळ करणं या सप्लायरच्या हातामध्ये असताना तसंच यांनी त्या चॅनलच देखील वाटोळं करून टाकलं अर्थात त्यात बिचाऱ्यांचे पैसे खर्च झाले असतील हा भाग वेगळा आता मी तुम्हाला नेमक्या मुद्द्यावर घेऊन जातोय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये इस्कॉननी खिचडीसाठी सेंट्रलाइज किचनची योजना आणली त्याच्या आधी हा प्रस्ताव औरंगाबाद मधले आणि जालन्याचे एक उद्योजक महिकोचे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांनी इस्कॉनच्या महाराजांच्या पुढे मांडला इस्कॉननी कोणी स्पॉन्सर केलं तर आपण ते नक्की करू असं सांगितलं बद्रीनारायण बारवाले यांनी सीएसआरच्या फंडातून पाच करोड रुपये खर्चून जालन्यात एका सेंट्रल किचनची उभारणी केली इस्कॉन तिथे आपली खिचडी करू लागलं अर्थात तुम्हाला मी दाखवतोय ते किचन कसं आहे काय नाही पाच करोड रुपये त्यावरती खर्च केलेले आहेत बघा त्या त्याची त्या त्या वास्तूही तुम्हाला दिसेल त्यासोबत अत्याधुनिक मशीन दिसतील वेगवेगळ्या प्रकारामध्ये खिचडी कुठे होणार आहे डाळ कुठे होणार आहे काय कुठल्या कुठल्या गोष्टीजणार कुठ आहेत या सगळ्यांची एक सुसंगत रचना या सगळ्यामध्ये लावण्यात आलेली होती अर्थात पाच करोड रुपये यात खर्च झालेत महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन झालं अर्थात जेव्हा याच उद्घाटन झालं त्यानंतर काही महिन्यातच कोविडचं आगमन झालं पण या कोविडच्या आगमनाच्या आधी जवळपास जालना जिल्ह्यातल्या अनेक शाळांना इथूनच खिचडी घेऊन जावी असा आदेश जिल्हा परिषदेच्या वतीनं काढण्यात आला होता एक सुंदर तुपातली खिचडी उणवून खिचडी साजूक तूप ही सार्थ ठरावं अशा स्वरूपाची इस्कॉनची खिचडी अनेक बालकांना माध्यान्न भोजनाच्या वेळी आपापल्या शाळेत मिळत होती दोन चार महिन्यात कोविड आला आणि माध्यान्ह भोजन योजना बंद झाली पण या सेंट्रल किचन मधून कोविडच्या काळामध्ये सरकारी कर्मचारी पोलीस दवाखान्यातले कर्मचारी पेशंट्स किंवा ज्या लोकांना अन्न मिळत नाही अशा हजारो लोकांना रोज अन्नाचा पुरवठा इथूनच होत होता अत्यंत सकस दर्जेदार अन्न याच सेंट्रल किचननं अगदी मोफत पुरवलं याचं कौतुक त्यावेळेच्या सगळ्यांनीच केलं होतं कोविडचा काळ संपला आणि माध्यान्ह भोजन योजना पुन्हा सुरू झाली आता मागच्या काळामध्ये तीन चार महिन्यात जवळपास पाच पन्नास शाळांना याचा पुरवठा होत होता आणि त्या शाळांना पुरवठा करायचं धान्य हे पुरवठादारांच्याकडं कंत्राटदारांच्याकडं न जाता ते या इस्कॉनकडे येऊ लागलं आता खरा घोटाळा होता तो कंत्राटदारांच्या हितसंबंधाचा त्या बिचाऱ्यांना यातून पैसेच काढता येत नव्हते मग आता ही इस्कॉनची खिचडी बंद करायची असा चंगच या कंत्राटदार मंडळींनी बांधला आणि त्यावेळेसच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगून याच्यावर बंदी आणली आता ते पत्र मी तुम्हाला दाखवतोय इस्कॉन कडून खिचडी घेणं हे नियम बाह्य आहे असं पत्र तत्कालीन सीईओनी काढलं आणि पुन्हा एकदा कंत्राटदारांच्याकडून सप्लाय करण्याची प्रक्रिया सुरू झाली आता यात अनेकांनी हे पुन्हा सुरू व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले यात सर्वांशी संपर्क साधला राज्याच्या शिक्षण मंत्र्याशी संपर्क साधला गेला त्यावेळेला शिक्षण मंत्री या होत्या आपल्या वर्षाताई गायकवाड त्यानंतर आरोग्यमंत्र्यांशी संबंध साधला गेला त्यांचा सा जिल्हा आरोग्यमंत्र्यांनी स्वतः पत्र देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि सांगितलं की यांच्याकडूनच खिचडी दिली जावी शिक्षण मंत्र्यांनीही आदेश दिले पण पर जिल्हा परिषद हलायला तयार नाही उलट जिल्हा परिषदेनं यात अशा स्वरूपाचे पुरवठा करू नये आणि केला तर फौजदारी गुन्हे दाखल करू असा आदेश दिला राज्याचे मंत्री सांगत होते केंद्रातले मंत्री सांगत होते तरीही हे होत नव्हतं मग नेमका घोटाळा काय हा प्रश्न पडतोच देवाच्या दारात तयार होणारी खिचडी प्रसाद रुपानं सामान्य मुलांच्या तोंडात पडू नये यासाठी अशी कोणती दानवी शक्ती काम करत होती हे जरा समजणं आवश्यक आहे बर या पुरवठा कंत्राटाच्या कामामध्ये अगोदर एका मोठ्या नेत्याच्या नावानं असलेली कंपनी ती पुढे डायव्हर्ट झाली आणि त्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्याकडे ती कंपनी हस्तांतरित केली आता हीच कंपनी शालेय पोषण आहाराचा पुरवठा करते आहे म्हणजे त्या जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर खिचडी द्यायला मान्य करतात त्या जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे इस्कॉनची खिचडी द्यायचं मान्य करतात राज्याच्या शिक्षण मंत्री इस्कॉनची खिचडी द्यायचं मान्य करतात मग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर त्या कंत्राटदाराचा एवढा प्रचंड दबाव येतो की ते मान्यच करत नाहीत ही नेमकी भानगड काय देवाच्या दरबारातला प्रसाद सामान्य मुलांच्या तोंडात पडू नये यासाठी काम करणारी दानवी शक्ती कोणती हे शोधलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या योजनेसाठी आग्रही आहेत ज्या योजनेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रयत्न करत आहे त्याच योजनेसाठी केंद्रातीलच एक भाजपचा नेता अडकाठी का आणतो आहे हाच खरा प्रश्न आहे आणि दबाव एवढा प्रचंड की सीओ ऐकायला तयार नाही जी कंपनी पुरवठा करते आता त्या कंपनीचे आताचे मालक आणि पूर्वीचे मालक याचा शोध घेतला तर यातलं सगळंच वास्तव आपल्या समोर येईल जालन्यातली ही दानवी शक्ती ओळखून तात्काळ जिल्हा परिषदेनं यांच्या दबावात न राहता सामान्य मुलांना खिचडी पोहोचेल याची व्यवस्था करणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद